महाराष्ट्रात सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे, पण नेते मंडळी स्वतःच्या पक्षावर लक्ष देण्यात व्यस्त आहेत. जनतेचे प्रश्न, जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी नेत्यांकडे वेळ आहे का? ज्या वयात शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायचं असते त्यावेळेस घरातली परिस्थिती पाहायची का, असा प्रश्न एका चिमुकल्याला पडलाय. घेऊयात याच बातमीचा आढावा. शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणाऱ्या एका चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोलीतील शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने हे पत्र लिहिलं आहे. पिकाच्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी मिळावी अशी मागणी या चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु शेतातील नुकसानीचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावर होत आहे, तर सण उत्सव सुद्धा आर्थिक अडचणीमुळे साजरे करता येत नाहीयेत. यावर्षी सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानीची भरपाई दिवाळी अगोदर मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका चिमुकल्याने पत्र लिहित केली आहे. हिंगोलीतील गोरेगाव येथील 6वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी प्रताप कावरखे याने हे पत्र लिहिलं आहे. यावर्षी शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालं आहे, त्यामुळे खर्चाला सुद्धा पैसे मिळत नाहीयेत. दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाही, इथे विष खायला पैसे नाही तर पुरणपोळी कुठून करू, असं आई म्हणत आहे. बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करू, असं आई म्हणते. गावाजवळील एका गावात शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांना खाऊसाठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली, म्हणून मी बाबाकडे पैसे मागत नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब, आमच्या घरी पहा की तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या, मग दिवाळीला आई पोळ्या करते, तुम्ही या पोळ्या खायला, असं या चिमुकल्याने पत्रात लिहिले. मन सुन्न करेल असे हे पत्र आहे. आता तरी शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य न्याय मिळेल. मी आईला एका दिवस म्हणले की आई मला दसऱ्याला पोळा तरी कर आई घरी, तर आई म्हणे की अनुदानाचे पैसे आल्यावर तुला देतो पोळा. मी आईला विचारलं की बाबा पैसे काऊन नाही देत तू खायला, तर आई म्हणली की एका बाजूच्या गावात एका बुवानं फाशी घेतली म्हणून ते मागू नको. काल रविवारी मी मुख्यमंत्री साहेबाला पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये माझे बाबा शेती करतात आणि मी माझ्या एका दिवशी माझ्या बाबाला मी म्हणलं बाबा मला गुपचूप खायला पैसे द्या. बाबा म्हणत की तू आमच्या आपल्याजवळ खाल्ला ना सोयाबीन, सोयाबीन सगळी पाण्यानं गेली, घर आपल्या इथं असं रोज 10 रुपये कुठून देऊ. मी एका दिवशी म्हणलं की आई आपल्या इथं दसऱ्याला पोळ्या ना केल्या, कर तरी पोळ्या. आई म्हणे की अरे नुकसान सोयाबीन हे झाली नुकसानीचे, जे बँकेत पैसे आले ते तुला आपण पोळ्या करून खाऊ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा.